दिसते का स्क्रीन माझी? यस सर, विजिबल आहे. ओके ग्रेट. तर लेट रिवाइज, आतापर्यंत आपण काय पाहिलं? कोर जावा, करेक्ट. त्याच्यानंतर HTML, CSS, JavaScript आणि अँग्युलर. ओके, बिफोर वी स्टार्ट सांगा मला आता कशाचा काय काय यूज आहे. सो इट विल रिवाइज ऑल्सो अँड आय विल चेक व्हॉट इज द अंडरस्टँडिंग यू हॅव. कोर जावाचा यूज काय असणार आहे, HTML चा यूज काय, CSS चा काय, बोला पटापट. येस, अरे तुम्ही चौघच आहे, बोला पटापट. वेब ऍप्लिकेशन, सॉरी, वेब ऍप्लिकेशन साठी सगळ्यांचं मिळून एकच सांगितलंस का? ओके ओके, वेब ऍप्लिकेशन साठी ठीक आहे. JavaScript चा यूज वेब ऍप्लिकेशन मध्ये कशासाठी आहे? क्लायंट साइड, क्लायंट साइड प्रोग्रामिंग, ठीक आहे. आणि अँग्युलर चा डायनॅमिक वेब पेजेस. मग JavaScript डायनॅमिक वेब पेज साठी वापरत नाही का? वापरतो, पण डायनॅमिकली आपण डाटा सर्व्हरला पाठवू शकत नाही ना, किंवा बॅकएंडला. ऐका, डायनॅमिक वेबसाईट म्हणजे युजरच्या इंटरॅक्शन प्रमाणे पेजचे कंटेंट चेंज झाले पाहिजेत. कन्फ्यूज होऊ नका. डायनॅमिक वेब पेज म्हणजे युजरच्या रिक्वेस्ट प्रमाणे पेज चेंज झाले पाहिजेत, किंवा युजरनं जे मागितलंय तसं तो टॉकबॅक झाला पाहिजे. येस, ठीक आहे. मग त्याच्यासाठी एकतर सर्व्हर साईड करू शकतो किंवा क्लायंट साईड करू शकतो, पण आपण पाहिलं की दोन्हीची गरज आहे. जिथं बिझनेस लॉजिक आहे, कॅल्क्युलेशन आहेत की जे तुम्हाला युजर साईडला कुठे एक्सपोज करायचे नाहीये, डेटाबेस कनेक्टिव्हिटी आहे, ते टास्क आपण सर्व्हर साईडला करणार आहे. आणि व्हॅलिडेशन, अॅनिमेशन, अशा टाईपचे टास्क, किंवा बिझनेस लॉजिक पण करू शकतो की जे तुम्हाला सिक्युअर ठेवायचं नाहीये, म्हणजे त्याची काही गरज नाही की ते सिक्युअर ठेवलं पाहिजे, तशा टाईपचे टास्क आपण क्लायंट साईडला करू शकतो. तर बघा, अँग्युलर पण एक क्लायंट साईड प्रोग्रामिंगच आहे आणि डायनामिक वेबसाईट बनवण्यासाठीच आहे. तसंच जावास्क्रिप्ट पण डायनामिक वेबसाईट बनवण्यासाठीच आहे, पण क्लायंट साईड प्रोग्रामिंग आहे. आय होप आता काही कन्फ्युजन नाहीये. येस सर. HTML, CSS, स्टॅटिक वेबसाईट आणि फक्त ओके, फक्तच जर HTML आणि CSS वापरलं तर. पण HTML आणि CSS बरोबर जर JavaScript, अँग्युलर वापरलं तर ती मात्र डायनामिक असेल. म्हणजे डायनामिक मध्ये पण HTML, CSS येणारच आहे, फक्त ते HTML किंवा CSS डायनामिकली लिहिलं जाईल JavaScript च्या कोडनं किंवा अँग्युलरच्या कोडनं. ठीक आहे. येस सर. त्याच्यानंतर कोर जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, बरोबर. मग ह्याच्यासारख्या सी एस, सी प्लस प्लस आहे, वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत, पण मग कोर जावा किंवा जावा, जावा फेमस काय? तर जावा एक तर मेन प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, ठीक आहे, आणि बाकीचे जावाचे फीचर, सोर्स प्रोग्रामिंग आहे, सेक्युअर आहे, त्याच्यानंतर पोर्टेबल आहे, आर्किटेक्चरल न्यूट्रल आहे. तर ते सगळे फीचर्स आहेत की जे ज्याच्यामुळे जावा लँग्वेज इज मोर प्रेफर्ड. सिक्युरिटी आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स सगळ्यात प्रॉम्प्ट आहेत की ज्याच्यामुळे जावा लँग्वेज प्रेफर केली जाते. पण आतापर्यंत आपण सर्व्हर साईड टेक्नॉलॉजी काहीच शिकलो नाही, बरोबर. हे झाल्या क्लायंट साईड टेक्नॉलॉजीज. मग आता सर्व्हर साईड टेक्नॉलॉजीज कोणत्या आहेत? तर जावा मधून सर्वलेट आहे, जेएसपी आहे,
जर जावा सोडून दुसरं बघायचं झालं तर ASP.NET आहे किंवा फक्तच एएसपी आहे किंवा डॉट नेट प्लॅटफॉर्म मध्ये मग एएसपी बरोबर तुम्ही सी शार्प डॉट नेट फीबी डॉट नेट किंवा अजून डॉट नेट प्लॅटफॉर्मवर अजून भरपूर लँग्वेजेस आहेत. त्याच्यानंतर हे झालं मायक्रोसॉफ्टचं. पीएचपी पण तुम्ही सर्व्हर साईड प्रोग्रामिंगला वापरू शकता. पीएचपी वर यूज करू शकता. नोड आहे, नोड जेएस. ऍक्च्युली नोड जेएस क्लायंट साईड सर्व्हर साईड दोन्हीसाठी वापरू शकतो. आणि ह्या सगळ्यांच्या अगोदर सीजीआय स्क्रिप्ट वापरत होते ज्याच्यात पर्ल स्क्रिप्ट तुम्ही ऐकलं असेल, एक एक्झाम्पल आहे. हे सगळं यूज होत होतं, ठीक आहे. पण आता फुल स्टॅक म्हणजे काय, फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे काय बोला. बॅकएंड आणि फ्रंट एंड दोन्ही डिझाईन करतो. दोन्ही डिझाईन करता आलं म्हणजे दोन्ही कसं काम करता आलं पाहिजे. तुम्हाला सर्व्हर साईड प्रोग्रामिंग पण जमलं पाहिजे आणि क्लायंट साईड प्रोग्रामिंग पण जमलं पाहिजे. हा, आणि फुल स्टॅक मध्ये तुम्हाला फ्रंट एंडला जावास्क्रिप्ट, अँग्युलर, रिएक्ट हे असणारच आहे आणि एचटीएमएल सीएसएस. पण बॅकएंडला तुम्हाला ऑप्शन्स आहेत एकेका पॅकेज बरोबर जायचे. एक तर तुम्ही जावा बरोबर जावा, मग त्याच्यात तुम्हाला जेएसपी, सर्वलेट आणि अजून पुढचे त्याचे पुढचे फीचर्स मिळतील. जावा बरोबरचा एक ऑप्शन आहे. मायक्रोसॉफ्ट बरोबर गेला तर हे पॅकेज ऑप्शन आहे. पीएचपी वापरू शकता. इव्हन पायथॉन, नोड जेएस असे वेगवेगळे ग्रुप आहेत. त्यापैकी आपलं टार्गेट काय, वी आर गोइंग टू ट्रेन फॉर जावा फुल स्टॅक. बरोबर. बरोबर का? येस सर. जावा फुल स्टॅक. म्हणून आता आपला राहिलाय कोणता पार्ट, आता आपल्याला सर्व्हर साईड प्रोग्रामिंग बघायचं आहे जावा मधून. त्यापैकी ओके, वी विल स्टार्ट फॉर दॅट. फाईन, समजतंय का? येस सर. फक्त एकाला समजतंय, बाकी तीन मेंबर काय म्हणतात? ओके, ऐका मी परत एकदा सांगतो. जेवढं सॉफ्टवेअरचे जॉब्स आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त गरज ह्याची आहे आणि सगळ्यात कमी डेव्हलपर ह्याचे मिळत आहेत. कारण प्रोग्रॅमिंग कोण करत नाहीये जास्त, प्रोग्रॅमिंगला आळस. पण ह्याच्यातूनच जास्तीत जास्त मोठे प्रोजेक्ट आहेत ते सगळे तुम्हाला ह्याच्यातूनच मिळतील इम्प्लिमेंट केलेले. डॉट नेटचे, पीएचपीचे पण प्रोजेक्ट आहेत, तिकडे पण सॅलरी चांगल्या आहेत. पण सगळ्यात जास्त वॉन्टेज जावा फुल स्टॅक डेव्हलपरला आहे. आणि त्यातले त्यात जावा मध्ये पण म्हणजे बॅक फ्रंट एंडला तर अँग्युलर वाला पाहिजे त्या फुल स्टॅक मध्ये किंवा रिॲक्ट, आणि बॅक एंडला स्प्रिंग बूट, हायबरनेट किंवा टी सिरीज. म्हणजे हे पण हे जेएसपी सर्वलेट त्याच्या पुढे स्प्रिंग आहे. आपण बघू ते स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट काय. तर करिअर आत्ताच डिसाइड करा की फुल ह्याच्यातच जायचं आहे. थोडे कष्ट पडणार आहेत पण तुमचा जो प्रोग्रेस आहे करिअरचा, एका वर्षानंतर, दोन वर्षानंतर, तीन वर्षानंतर, हा बाकी टेक्नॉलॉजी पेक्षा याच्यात खूप फास्ट असणार आहे. म्हणजे सॅलरी इन्क्रीमेंट खूप फास्ट असणार आहे. ठीक आहे, ओके. सो लेट बिगिन. तर आता आपल्याला वेब डेव्हलपमेंट सर्व्हर साईड बघायचं आहे, करेक्ट? हॅलो. येस सर. ओके, ग्रेट. सो टुडे वी विल क्लिअर सम बेसिक कन्सेप्ट लाईक वेब ऍप्लिकेशन काय, मग वेब सर्व्हर काय असतो, सर्व्हलेट जेएसपी काय, एमव्हीसी काय असतं, वेब सर्व्हिसेस काय,
वेब सर्विसेस, त्याच्यानंतर मायक्रो सर्विसेस काय आहेत, मग स्प्रिंग काय, स्प्रिंग बूट काय असणार आहे, स्प्रिंग बूट का आलं, आणि मावन प्रोजेक्ट. होप टुडे आय हॅव प्लॅन टू कव्हर दीज पॉइंट्स. ओके, पण बघा थेरी असली तरी आजचा हा बेस असणार आहे तुमचा वेब ऍप्लिकेशनसाठी. तर काळजीपूर्वक ऐका आणि जिथं समजत नाहीये तिथं लगेच अनम्यूट करून विचारा. वी विल स्टार्ट फ्रॉम वेब ऍप्लिकेशन. ओके, वेब ऍप्लिकेशन वेबसाईट, वेब ऍप्लिकेशन म्हणजे वेबसाईट काय असणार आहे ते, इट इज अ कलेक्शन ऑफ वेब पेजेस, करेक्ट. मग वेब पेज म्हणजे काय, वेब पेज इज अ HTML. पण आपण पाहिलं की मग HTML वापरलं तर दोन टाईपच्या वेबसाईट आपण बनवू शकतो, स्टॅटिक डायनामिक. पण ह्या सगळ्यांना सर्व करण्यासाठी, म्हणजे ती स्टॅटिक वेबसाईट असो किंवा डायनामिक वेबसाईट असो, आपल्याला ती एका सर्व्हरवर ठेवावी लागते आणि मग मल्टिपल क्लायंट त्या सर्व्हरवर रिक्वेस्ट पाठवणार. लेट से इंटरनेट थ्रू काही नेटवर्क आहे, त्याला हा सर्व्हर पण कनेक्ट आहे, आणि तुमचे क्लायंट्स म्हणजे वेगवेगळे लॅपटॉप, कम्प्युटर और मोबाईल ह्या नेटवर्कला कनेक्टेड. ओके, लेट से दिस इज द सर्व्हर अँड दिस इज द क्लायंट साईड. क्लायंट्स, लेट से C1, C2, C3 असे वेगवेगळे क्लायंट्स. तुम्हाला आठवत असेल तर सुरुवातीलाच आपण पाहिलेलं की सर्व्हर कुणाला म्हणायचं आणि क्लायंट कुणाला म्हणायचं. ऑब्विसली जो रिक्वेस्ट करतोय त्याला क्लायंट आणि जो रिस्पॉन्स देतोय त्याला सर्व्हर. त्याच्या पुढे एक स्टेप जाऊन सर्व्हर कुणाला म्हणायचं, ज्याच्यावर सर्व्हर सॉफ्टवेअर आहे, आणि क्लायंट कुणाला म्हणायचं, ज्याच्याकडे क्लायंट सॉफ्टवेअर आहेत. सॉफ्टवेअर कशासाठी, ऑब्विसली हार्डवेअर विल नॉट एबल टू कम्युनिकेट अंटिल वी विल यूज सम सॉफ्टवेअर. आता मला क्लायंट म्हणजे रिक्वेस्ट करणार आहे, पण रिक्वेस्ट सेंड करण्यासाठी काहीतरी सॉफ्टवेअर लागेल, आणि वेब ऍप्लिकेशन मध्ये आपण ते कोणतं सॉफ्टवेअर वापरतो, ब्राउझर, करेक्ट. हे एक एक्झाम्पल आहे की ब्राउझर मधून आपण रिक्वेस्ट सेंड करेल. म्हणून या क्लायंट साईडच्या मशीनवर, हार्डवेअरवर, तो लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, त्याच्यावर ब्राउझर पाहिजे. फक्त ब्राउझर एकच सॉफ्टवेअर नाहीये, फक्त एक एक्झाम्पल म्हणून आपण चाललोय की ब्राउझर मॅक्झिमम यूज होतं. तसं सर्व्हर साईडला काय असतं, सर्व्हर सॉफ्टवेअरचे नाव, तर तुम्ही नाव ऐकले असतील, टॉमकॅट आहे, यस, अपाची आहे, IIS आहे, ग्लास फिश आहे, ठीक आहे. तर हे सगळे सर्व्हर सॉफ्टवेअर आहेत, किंवा यांना आपण वेब सर्व्हर असं म्हणू शकतो. दीज आर द वेब सर्व्हर्स. ओके, ऍक्च्युली दोन नाव आहेत, वेब सर्व्हर किंवा ऍप्लिकेशन सर्व्हर. ओके, वेब सर्व्हर म्हणजे ज्यावेळेस एक सर्व्हर आहे आणि तोच सगळ्या क्लायंटला रिस्पॉन्स देतोय. म्हणजे वेब सर्व्हर कधी असणार आहे, सेंट्रलाइज ऍप्लिकेशन असेल त्यावेळेस. एकच सेंट्रल सर्व्हर आहे आणि तोच सगळ्या क्लायंटला सेंट्रलाइज. एकच सर्व्हर आहे आणि तो सगळ्या क्लायंटला रिस्पॉन्स देतोय. पण सगळेच ऍप्लिकेशन सेंट्रलाइज ठेवून चालणार नाही. जसं आता तुम्ही विचार करा, गुगल सर्व्हर आहे, ठीक आहे,
किती तरी रिक्वेस्ट किंवा फेसबुकचा सर्व्हर आहे, सेकंदाला किती तरी मिलियन्स रिक्वेस्ट येत आहेत. हा सगळा लोड जर एकाच सर्व्हरवर ठेवला तर यू कॅन इमॅजिन काय होईल त्या सर्व्हरचं. बरोबर? हॅलो, येस सर, करेक्ट. सो वी हॅव टू चूज फॉर सम अनादर की हे काम एका सर्व्हरनं नाही मल्टिपल सर्व्हरनं होईल. एक इमॅजिनेशन म्हणून प्रत्येक रिजनला वेगवेगळे सर्व्हर्स आहेत, त्या रिजनच्या रिक्वेस्ट त्या सर्व्हरवर जातील. जसं सपोज इंडियामध्ये मेन मेन सिटी आहे, सपोज दिल्ली, मुंबई, बँगलोर, अशा सर्व अशा सिटीत वेगवेगळे गुगलचे सर्व्हर आहेत आणि ते सर्व्हर बॅकएंडला मेन सर्व्हरला कनेक्ट आहेत. पण ज्यावेळेस बँगलोर मधून रिक्वेस्ट येईल तर बँगलोरच्या सर्व्हरनं त्याला दिला पाहिजे रिस्पॉन्स, किंवा मुंबईतून आला तर मुंबई मधून. म्हणजे मी काय बोलतोय की आता एका डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन बद्दल बोलतोय. आणि आता आपण वेबच आहे म्हणून वेब ऍप्लिकेशन वर कॉन्सन्ट्रेट करू. डिस्ट्रीब्युटेड वेब ऍप्लिकेशन म्हणजे काय? वेगवेगळे सर्व्हर वेगवेगळे टास्क करतील किंवा वेगवेगळे सर्व्हर वेगवेगळ्या रिजन मधल्या युजर्सला रिस्पॉन्स देतील. तर ऍक्च्युली डिस्ट्रीब्युटेड म्हणजे खूप वास्ट विचार करतोय आपण, कारण ज्यावेळेस डिस्ट्रीब्युटेड साठी जातो त्यावेळेस एकाच युजरचा डेटा वेगवेगळ्या सर्व्हर वरून ऍक्सेस केला जाऊ शकतो युजरनं, तर ते मेंटेन करायचं आहे. सपोज अनदर एक वी विल टेक अनदर एक्झाम्पल, सपोज बँक ऍप्लिकेशन आहे, तर बँकचा 12 मधीतला सर्व्हर, सपोज एसबीआयचा बँकचा, एसबीआयचा पुण्यातला सर्व्हर, एसबीआयचा मुंबईचा सर्व्हर. बघा, मुंबईच्या सर्व्हरला मुंबईचे कस्टमर त्यांचा डेटा राहील, पुण्याच्या सर्व्हरला पुण्याच्या कस्टमरचा डेटा राहील, 12 मधीच्या सर्व्हरला 12 मधीच्या कस्टमरचा डेटा राहील. म्हणजे 12 मधीचा टास्क प्रोसेस करायला वेगळा सर्व्हर असेल, पुण्यासाठी वेगळा आणि मुंबईसाठी वेगळा. काम डिस्ट्रीब्यूट होईल, काम फास्ट होईल. पण असं पण असू शकतं की एखादा 12 मधीतला कस्टमर मुंबईत जाऊन तिथून नेटवर्क करून रिक्वेस्ट पाठवतोय, मग त्यावेळेस ती रिक्वेस्ट मुंबईच्या सर्व्हरला जाईल, मग मुंबईच्या सर्व्हरला 12 मधीचा डेटा कसा मिळेल? मग ते सर्व्हर्स कम्युनिकेट करतील. जनरल आयडिया येते का डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशनची? हॅलो, डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशनची आयडिया येते का? येस सर. आणि सेंट्रलाइजचा प्रॉब्लेम काय? तो सर्व्हर फेल झाला की सगळं स्टॉप होणार आहे. तसं डिस्ट्रीब्युटेडचा बेनिफिट काय? एक सर्व्हर जरी बंद झाला तरी या रिक्वेस्ट बाकीच्या सर्व्हर्स कडून फुलफिल करून घेतल्या जाऊ शकतात. तर डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन मोठं आहे ॲज कम्पेअर टू सेंट्रलाइज वेब ऍप्लिकेशन. आणि मग डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशनसाठी आपल्याला लागतात ऍप्लिकेशन सर्व्हर्स, ऍप्लिकेशन सर्व्हर्स आणि सेंट्रलाइज साठी वेब सर्व्हर. तर यापैकी एक्झाम्पल असं आहे की वेब सर्व्हर्स टॉमकॅट, अपाची, आयआयएस वेब सर्व्हर आहेत. पण ग्लासफिश, ग्लासफिश हा एक ऍप्लिकेशन सर्व्हर आहे. ऍप्लिकेशन सर्व्हर वेब पण देऊ शकतो आणि डिस्ट्रीब्युटेड पण देऊ शकतो, पण वेब सर्व्हर फक्तच वेब ऍप्लिकेशन देईल. समजते? ऍप्लिकेशन सर्व्हर हा एक मोठ ऍप्लिकेशन आहे आणि त्यातला स्मॉल म्हणजे वेब सर्व्हर आहे. क्लिअर झालं ह्या दोन गोष्टी? येस सर. हे कायम लक्षात ठेवा, जसं जसं तुम्हाला पुढे आता सध्या लगेच तर तुम्हाला फक्त आपल्याला वेबच सर्व्हर वापरायचा आहे, पण हे दोन वेगळे आहेत. आणि ऍप्लिकेशन सर्व्हर वेबचं पण काम करू शकतो आणि डिस्ट्रीब्युटर पण काम करू शकतो, तसं वेब फक्त वेबचंच काम करेल. आता आपण फक्त वेब सर्व्हरवर आणि मेजरली टॉमकॅट सर्व्हरवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. तर ज्या सर्व्हरवर टॉमकॅट सॉफ्टवेअर इन्स्टॉल असेल तो सर्व्हर रिस्पॉन्स देईल क्लायंटच्या रिक्वेस्टला, म्हणजे रिक्वेस्ट येईल टॉमकॅट सर्व्हरला, मग टॉमकॅट सर्व्हर त्या वेबसाईटला बघेल. पण मग आता टॉमकॅट सर्व्हरला कसं कळतं? तर टॉमकॅट सर्व्हरचं एक डिरेक्टरी स्ट्रक्चर आहे. वी विल चेक. डिरेक्टरी स्ट्रक्चर म्हणजे आपण वेबसाईट होस्ट करतो म्हणजे काय करतो ते आता तुम्हाला समजेल.
परफेक्ट. सो एक्चुअली वी वांट अ बिग इमेज सो दैट यू कैन सी. It is downloaded. Okay, try to zoom. Fine. This time, तुम्हारा ये directory structure. Hello. Image दिसती है का? Yes, sir. Okay, great. तो बघा Tomcat install केल्यानंतर हा Tomcatचा server, Tomcatचा folder असेल. त्याच्यात bin, config, leak, log, temps, web apps. रूट हे मेन फोल्डर आहेत. त्यापैकी बिन मध्ये टॉमकॅट स्टार्ट करायचं स्टॉप करायचं ह्या फाईल्स आहेत. कॉन्फिग मध्ये कॉन्फिगरेशन जार फाईल्स आहेत. लिब मध्ये पण अजून तुम्ही वेगळ्या जार्स ठेवू शकता. लॉग्स मध्ये, लॉग्स म्हणजे इथं सगळे लॉग्स मेंटेन केले जातील की कुठली रिक्वेस्ट आली, कोणत्या सर्व्हरवरून आली, त्याची लिंक काय होती, मग त्याचा रिस्पॉन्स काय झाला, ते सक्सेसफुल झालं का फेल झालं, हे लॉग्स असतील लॉग्स टेम्प लॉग्स फोल्डरमध्ये. टेम्प मध्ये ती वेबसाईट रन करताना काही टेम्पररी फाईल्स असतील त्या टेम्पररी फाईल यात ठेवल्या जातील. आणि वेब ऍप्स WEBAPPS दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फोल्डर वेब ऍप्स की ज्याच्यात तुम्हाला तुमची वेबसाईट ठेवायची. बघा आता एक कम्प्युटर आहे ज्याच्यावर तुम्ही टॉमकॅट इन्स्टॉल करून ठेवलंय. तुम्ही नवीन तुमची वेबसाईट बनवली माय वेब. मग तुमची वेबसाईट बनवणारे म्हणजे माय वेब एक फोल्डर असेल आणि त्यात तुमच्या सगळ्या फाईल्स असतील. मग ते HTML असेल, अँग्युलर असेल, JSP असेल, जे जे तुम्ही काय बनवलं ते. तो फोल्डर टॉमकॅटच्या वेब ऍप्स मध्ये ठेवणं म्हणजे तुमची वेबसाईट त्या सर्व्हरला होस्ट करणं. मी रिपीट करतो, तुमची डेव्हलप केलेल्या वेबसाईटचा जो फोल्डर आहे तो फोल्डर टॉमकॅटच्या वेब ऍप्स मध्ये ठेवायचा म्हणजे त्याला म्हणायचं तुमची वेबसाईट होस्ट झाली. हा टॉमकॅट सॉफ्टवेअर जस्ट मशीनवर इन्स्टॉल केलाय त्याला आपण वेब सर्व्हर म्हणतोय. तो सर्व्हर 24/7 कंटिन्युअस चालू असला पाहिजे. आणि मग त्या सर्व्हरला एक सर्व्हर. हा हॅलो हॅलो एनी क्वेरी क्वेश्चन आहे का काही? हॅलो हॅलो सर कोण असतं अनम्यूट आहे म्हणजे दिसत नाहीये. ओके ओके फाईन. तर टॉमकॅटच्या सर्व्हरवर इन्स्टॉल आहे तो कायम चालू पाहिजे. मग त्याच्या आयपी ऍड्रेसनं किंवा त्याच्या नावानं आपण तो सर्व्हर कधी पण ऍक्सेस करू शकतो. म्हणजे आपण जी वेबसाईट लिहिली आहे त्यातलं पेज कधी पण रिक्वेस्ट करू शकतो आणि तो सर्व्हर तो रिस्पॉन्स देईल. तर होस्ट करणं म्हणजे वेब ऍप्स मध्ये आहे फर्स्ट थिंग. आता ज्या वेळेस आपण जावाची वेबसाईट होस्ट करतो, जावाची वेबसाईट होस्ट करतो, बघा नुसत्याच HTML ची पण वेबसाईट असणार आहे त्यावेळेस तो फोल्डर आणि त्यात सगळे HTML पेजेस असतील किंवा HTML CSS असेल किंवा HTML JavaScript असेल तर तो फोल्डर तुम्हाला ठेवायचा आहे. पण ज्या वेळेस तुम्ही जावाची वेब ऍप्लिकेशन तयार करता आणि ती होस्ट करायची आहे तर जावाच्या वेब ऍप्लिकेशन मध्ये एक फिक्स डिरेक्टरी स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला मेंटेन करायचं आहे. म्हणजे जे तुमचं ऍप्लिकेशन आहे, जे तुमचा वेबसाईटचं फोल्डरचं नाव आहे, त्या फोल्डर तुम्हाला टॉमकॅटच्या वेब ऍप्स मध्ये ठेवायचा आहे. पण त्या फोल्डरच्या आत मात्र एक फिक्स डिरेक्टरी स्ट्रक्चर लागणार आहे. ते म्हणजे तो फोल्डर, त्या फोल्डरच्या आत जेवढ्या तुमच्या HTML CSS JavaScript असतील त्या फोल्डरमध्ये तुम्ही डायरेक्ट टाकू शकता. पण एक कंपल्सरी फोल्डर पाहिजे, तो म्हणजे web-inm. एक कंपल्सरी फोल्डर पाहिजे web-inm. ओके, वी विल ट्राय टू ड्रॉ हियर. आपण डिरेक्टरी स्ट्रक्चर बद्दल बोलतोय. फाईन, डिरेक्टरी स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, म्हणजे वेबसाईट होस्ट करायची म्हणजे तुमच्या डिरेक्टरीत काय काय फोल्डर पाहिजेत आणि ते कसं ठेवायचंय, वी आर ट्रेसिंग दॅट. ओके, तर आता मी फक्त वेब ऍप्सच्या पुढे लिहितो. ठीक आहे, वेब ऍप्स पर्यंतचा पाठ तुम्हाला कळाला का? मी परत दाखवतो ही इमेज.
sorry, where it is? Okay. We have downloaded. Fine. Tomcat ज्या ड्राइवर इन्स्टॉल केला असेल त्या टॉमकॅटच्या फोल्डर मध्ये वेब ऍप्स नावाचा फोल्डर आहे आणि त्या वेब ऍप्सच्या पुढे काय पाहिजे दॅट आय एम गोइंग टू राईट नाऊ. वेब ऍप्सच्या पुढे जे डिरेक्टरी असेल डिरेक्टरी स्ट्रक्चर असेल त्याच्यात तुमच्या फोल्डरचं नाव तुमच्या प्रोजेक्टचं नाव. सपोज माय प्रोजेक्ट मी आता जी वेबसाईट तयार केली आहे त्याचं नाव आहे माय वेब. माय वेब नावाचा माझी वेबसाईट आहे. आता ह्याच्यात डिरेक्टरी स्ट्रक्चर जावासाठी काय पाहिजे बघा. एक तर तुमच्या ज्या काही एचटीएमएल पेजेस आहेत एचटीएमएल सीएसएस जावास्क्रिप्ट जेक्वेरी अँग्युलर वगैरे हे सगळं ह्याच्यात असेल. पण एक स्पेशल फोल्डर एक कंपल्सरी एक फोल्डर पाहिजे आणि तो फोल्डर म्हणजे वेब आय एन एफ फक्त जावाच्या प्रोजेक्टसाठी. ज्यावेळेस तुम्ही जावाचं वेब ऍप्लिकेशन तयार करताय डायनामिक त्यावेळेस कंपल्सरी हा फोल्डर पाहिजे जो आहे वेब वेब आय एन एफ दॅट इज अ वेब इन्फॉर्मेशन. आता ह्या फोल्डरमध्ये पण डिरेक्टरी स्ट्रक्चर कंपल्सरी पाहिजे. तुम्ही केलेत का हे नाहीतर मी विनाकारण सांगतो तुम्हाला माहिती आहे का हे डिरेक्टरी स्ट्रक्चर. नाही सर. ओके. वेब आय एन एफ मध्ये तीन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यापैकी दोन फोल्डर आहेत. दोन फोल्डर कोणते. एक क्लासेस नावाचा फोल्डर आहे तो बनवायचा आहे तुम्हाला फोल्डर. त्याच्यानंतर दुसरा आहे लिव नावाचा फोल्डर. आणि तिसरी एक फाईल आहे वेब डॉट एक्सएमएल. क्लासेस मध्ये काय असणार आहे तुम्ही जेवढा काही जावाचा कोड लिहिला आहे म्हणजे सिम्पल जावा क्लास किंवा सर्वलेट सर्वलेट इज वन जावा प्रोग्राम तर जेवढे जावाचे प्रोग्राम आहेत ते सगळे कंपाईल करून त्याच्या क्लास फाईल्स तुम्हाला याच्यात कॉपी करायच्यात. तुमचा प्रोग्राम रन करण्यासाठी जर तुम्ही कोणती एक्सटर्नल जार फाईल वापरली असेल तर जार फाईल काय आहे. जार इज अ जावा आर्चिव. जसं आपण पाहिलं की जावामध्ये एक्झिक्युटेबल फाईल तयार होत नाही ईएक्सई फाईल तयार होत नाही मग त्याला ऑप्शन काय जावामध्ये जार फाईल तयार होतात की ज्याच्यावर डबल क्लिक केलं की ते रन होईल जसं आपल्या एक्झिक्युटेबल फाईल सारखं असतं. ठीक आहे. तर त्या जार फाईल्स आता कोणत्या जार फाईल्स लागू शकतात. सपोज मला डेटाबेस कनेक्टिव्हिटी करायची माय एसक्यूएल बरोबर कनेक्ट करायचं आहे तर फक्त जावा प्रोग्राम डायरेक्ट एसक्यूएल बरोबर कम्युनिकेट करू शकत नाही. त्याच्यामध्ये एक ब्रिज लागतो की जो जावाचं अंडरस्टँड लँग्वेज सांगू शकतो डेटाबेसला आणि डेटाबेसची मिनिंग सांगू शकतो जावाला. तर मध्ये एक ब्रिज लागतो त्याला एक जार फाईल लागते त्याला माय एसक्यूएल कनेक्टर डॉट जार म्हणतात. ती एक एक्झाम्पल आहे. मग तशा टाईपचं जार किंवा ज्यावेळेस मला सर्वलेट वापरायचं आहे तर सर्वलेटची लायब्ररी आतापर्यंत आपण कसं करतोय इम्पोर्ट जावा डॉट आय ओ इम्पोर्ट जावा डॉट यूटीएल इम्पोर्ट जावा डॉट लेट्स ए डब्ल्यू टी तसं वेबसाईटसाठी लागणार आहे म्हणजे सर्वलेटच्या आणि जेएसपीच्या ज्या लायब्ररी आहेत स्पेशली सर्वलेटच्या तर त्या लायब्ररी बाय डिफॉल्ट जेडीके बरोबर येत नाहीत त्या तुम्हाला तुमच्या टॉमकॅट सर्व्हर बरोबर येतात अशा आणि अजून वेगळ्या कोणत्या लायब्ररी तुम्हाला लागणार असतील तर त्या जार फाईल्स तुम्हाला ह्या जार फोल्डर मध्ये ठेवायच्या. जावाचे क्लासेस आणि दुसऱ्या डिपेंडन्सीज की ज्या जार फाईल तुम्हाला वापरायच्या. त्याच्यानंतर द मोस्ट 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 इम्पॉर्टंट पॉइंट फॉर दॅट वेबसाईट इज दिस वेब डॉट एक्सएमएल फाईल. इट इज कॉल्ड ॲज हा वर्ड कायम लक्षात ठेवा. इट इज कॉल्ड ॲज डिप्लॉयमेंट डिस्क्रिप्टर. बघा एका वेब एका टॉमकॅटमध्ये त्याच्या ह्या फोल्डरमध्ये टॉमकॅटच्या एका वेब ऍप्स मध्ये जसं मी माझी माय वेब एक वेबसाईट ठेवली तशी भरपूर वेबसाईट्स असणार आहेत. एका सर्व्हरवर भरपूर वेबसाईट्स होस्ट करू शकतो. प्रत्येक वेबसाईटचा एक फोल्डर असेल आणि त्याच्यात त्याचं डिरेक्टरी स्ट्रक्चर असेल बरोबर. टॉमकॅट मध्ये मल्टिपल वेबसाईट होस्ट आहेत. मग आता क्लायंटकडून रिक्वेस्ट आली तर ती रिक्वेस्ट
कोणत्या वेबसाईटसाठी आहे आणि त्या वेबसाईट मधून कुठल्या पेज साठी आहे. रिक्वेस्ट एचटीएमएल पेज साठी असू शकते किंवा रिक्वेस्ट डायनामिक पार्ट साठी असू शकते. तर एचटीएमएल साठी असेल तर बघा युआरएल मध्ये काय टाकतो आपण, युआरएल मध्ये असणारे एचटीटीपीएस, सॉरी हा फॉन्ट विजिबल नसेल, जस्ट अ मिनिट, युआरएल मध्ये काय टाकतो एच, ठीक आहे, त्याच्यानंतर डोमेन नेम टाकतो किंवा लोकल होस्ट किंवा आयपी ऍड्रेस, त्याच्यानंतर लेट से पोर्ट, याच्यानंतर काय टाकतो बघा हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला एरर ट्रेकिंग करण्यासाठी किंवा तुमचं एक्झिक्युशन व्यवस्थित होते का नाही हे बघण्यासाठी. इथं असतो आता मी जर माझी वेबसाईट माय वेब लिहिले तर मला इथं माय वेब लिहायचंय पहिल्यांदा, त्याच्या आतून जर मला लॉग इन डॉट एचटीएमएल पाहिजे तर लॉग इन डॉट एचटीएमएल लिहिल, ह्याच्यामुळे काय होईल तो त्या सर्व्हरवर जाईल, टॉमकॅट सर्व्हरवर, त्याच्यातल्या माय वेब मध्ये जाईल. माय वेब मध्ये का जाणार, कारण हा माझा पहिला पाथ माय वेब आहे. जर इथं अजून एक वेबसाईट आहे युअर वेब तर ती ऍक्सेस करायची असेल तर मला ह्या पोर्ट नंबर नंतर युअर वेब लिहावी लागेल. इथपर्यंत समजलं? येस सर. ओके, तर याला म्हणायचं कंटेक्स्ट पाथ. हा जो पहिला पहिला वर्ड आहे याला म्हणायचं कंटेक्स्ट पाथ. सॉरी हा पूर्णच कंटेक्स्ट पाहते, त्यापैकी त्यापैकी पहिला वर्ड असणार तुमचा वेबसाईट आणि त्याच्यानंतर असणार तुमचा कंटेक्स्ट पाथ. सॉरी हा मेन वेबसाईट आहे, कोणत्या कंटेक्स्ट मध्ये जायचं आहे आणि त्याच्यातून पूर्ण पाथ पुढे जेवढी लिहिलेली असेल ती पूर्ण पाथ असेल की तुम्हाला काय पाहिजे. ओके, जर डायरेक्ट पेज असेल तर प्रॉब्लेम नाहीये, टॉमकॅट काय करेल त्या फोल्डर मध्ये जाईल जो माय वेब लिहिलाय त्याच्यातून ती फाईल उचलून देईल. पण जर हे एचटीएमएल साठी रिक्वेस्ट नसेल, एचटीएमएल साठी नसेल, डायनामिक साठी असेल, डायनामिक म्हणजे ते डॉट एचटीएमएल एक्सटेन्शन नसणार आहे, तर एचटीएमएल मध्ये सॉरी जर सर्वलेट असेल तर सर्वलेट साठी मात्र तुम्हाला तसं एक्सटेन्शन नसतं. आणि मग ती रिक्वेस्ट कोणत्या सर्वलेट साठी आहे ते कशातून समजतं, तर ते वेब डॉट एक्सएमएल मधून समजतं की आलेली रिक्वेस्ट लॉग इन ह्या नाव ह्या युआरएल ने रिक्वेस्ट आली आहे. मग वेबसाईट वेब डॉट एक्सएमएल मध्ये एंट्री असते की अशी रिक्वेस्ट आली तर कुठलं सर्वलेट रिस्पॉन्स देणार, म्हणजे कोणत्या टाईपच्या रिक्वेस्टला कोण रिस्पॉन्स देणार हे लिहून ठेवलेलं असतं वेब डॉट एक्सएमएल मध्ये, म्हणून त्याला डिप्लॉयमेंट डिस्क्रिप्टर म्हणतात. आणि दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर डायनामिक प्रोग्रामिंग, डायनामिक वेबसाईट वेअर वी आर रायटिंग द सर्व्हर साईड प्रोग्रामिंग. इम्पॉर्टन्स कळालं का वेब डॉट एक्सएमएलचं? टॉमकॅटला फक्त हीच माहिती असते, टॉमकॅट ह्याच्यातून शोधतो की कोणता क्लास घ्यायचा आणि त्याचा ऑब्जेक्ट बनवायचा आणि त्याचा रिस्पॉन्स द्यायचा. सो दिस इज इम्पॉर्टंट, दिस इज इम्पॉर्टंट. डू यू अंडरस्टँड दिस? डिरेक्टरी स्ट्रक्चर समजलं का? त्याच्यातून क्लासेस मध्ये काय ठेवायचं, लिंक मध्ये आणि वेब डॉट एक्सएमएल चं इम्पॉर्टन्स कळालं का? हॅलो, येस सर. ओके ग्रेट, सो लेट मूव अहेड. तर तो आहे वेब सर्व्हर टॉमकॅट. त्याच्यानंतर आता सर्वलेट आणि जेएसपी काय ते थोडक्यात बघू. ओके, आय विल क्रिएट वन ऍप्लिकेशन युझिंग नेटबीन्स, समजायला सोपं जाईल म्हणून. तुम्हाला नेटबीन्स वापरायचं नाही, फक्त समजण्यासाठी एक दाखवतो मी. आता सपोज मला एक वेब ऍप्लिकेशन बनवायचं आहे, तर बघा मी राईट क्लिक करेल, न्यू प्रोजेक्ट, मला वेब ऍप्लिकेशन बनवायचंय म्हणून जावा वेब वेब ऍप्लिकेशन. लेट से आय विल गिव्ह माय वेब, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं हे विचारते की कुठला सर्व्हर पाहिजे. माझ्याकडे टॉमकॅट सर्व्हर आहे, मी टॉमकॅट सर्व्हर 8.0.20. आता हा सर्व्हर कुठे आहे आणि तिथं काय बघू आपण. तर इन्स्टॉल केल्यानंतर लेट चेक सी प्रोग्राम फाइल्स अपाची सॉफ्टवेअर फाउंडेशन आणि इथं अपाची टॉमकॅट 8.0.27 दिसतंय ना डिरेक्टरी. हॅलो हॅलो
सर मैं एकटाच बोलतोय. ओके हा बाकीचे काय करताय झोपतात का? नाही सर रिस्पॉन्स द्या. ओके तर तुम्हाला आता जे रिलेटिव स्ट्रक्चर दाखवलं होतं ते हे आहे बघा. ठीक आहे त्याच्यानंतर बिन मध्ये स्टार्ट करण्यासाठी स्टार्टअप बॅच फाईल आहे. टॉमकॅट सर्व्हर स्टार्ट करायला आणि स्टॉप करायला शटडाऊन आहे. आता आता हे स्टार्ट होत नाहीये कारण बाय डिफॉल्ट जर तुम्हाला फक्त इंडिव्हिज्युअल टॉमकॅट रन करायचं असेल तर तुम्हाला एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करायला लागतात. जावा होम कॅटलिना होम त्याच्यानंतर टॉमकॅट स्टार्ट होईल आणि शटडाऊन करायचं असेल तर शटडाऊन आहे तर बिन फोल्डरमध्ये आहे. त्याच्यानंतर मी जे तुम्हाला सांगत होतो हा वेब ऍप्स फोल्डर आहे. त्याच्यात तुमच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स पाहिजेत. ठीक आहे इथं जी वेबसाईट लिहाल इथे जो फोल्डर लिहाल ती तुमची वेबसाईट असेल. ओके पण हे सगळं स्वतः मॅनेज करण्यापेक्षा नेटबीन्स किंवा इक्लिप्स काय करतात टॉमकॅटचं काम सगळं ऑटोमॅटिकली करतात. मी आता बघितलं टॉमकॅट सिलेक्ट केला नेटबीन्स मध्ये फ्रेमवर्क काहीच नाही वापरलं. आपण ह्याच्यानंतर बघू की हे काय आहे स्क्रीन एमबीसी. आता मी आहे असं तयार केला तर बघा एक वेब ऍप्लिकेशन तयार झालं. बाय डिफॉल्ट त्यात इंडेक्स डॉट एचटीएमएल तयार झाला. इथं तुम्ही वेब आय एप बघू शकता पण आता वेब आय एप मध्ये काही नसणार आहे कारण अजून आपण कोणताच जावाचं कंटेंट ऍड नाही केलं. वेब ऍप्लिकेशन मध्ये वेब पेजेस एक फोल्डर आहे आणि दुसरा फोल्डर आहे सोर्स पॅकेज. जे काही वेब पेजेस आहेत म्हणजे एचटीएमएल सीएसए जावा स्क्रिप्ट जेएसपी ते सगळं आणि एक्सएमएल ते सगळं वेब पेजेस फोल्डर मध्ये असेल. सोर्स पॅकेज मध्ये प्युअरली जावा कोड असेल. सोर्स पॅकेज मध्ये प्युअरली जावा कोड असेल. तर आता आपण सिम्पल एक प्रोग्राम करू. हे एचटीएमएल पेज आहे. आता मी काहीच न करता रन करतो. रन करताना तुम्हाला जरा ऑब्झर्व करायचं तर काय होतंय बघा मी ही स्क्रीन मोठी करतो. बाय डिफॉल्ट एक पेज तयार झालंय. ठीक आहे मी अजून कोड मध्ये काहीच चेंज नाही करत फक्त इथं काय आउटपुट येते बघा. हे आउटपुट विंडो तो ऑब्झर्व करा ज्यावेळेस मी प्रोजेक्ट रन करेल त्यावेळेस. बघा त्या फाईल्स तयार झाल्या आणि डायरेक्ट सगळं रन झालं. आपण स्टेप बाय स्टेप बघू काय काय झालंय. क्रिएटेड डिरेक्टरी आता जिथं आपला प्रोजेक्ट आहे तिथं काय डिरेक्टरी केली बघा बिल्ड मध्ये वेब मध्ये वेब आय एन एफ तयार केली आणि त्याच्यात क्लासेस नावाचा फोल्डर तयार केला. ठीक आहे त्याच्यानंतर मेटा आय एन एफ तयार केलं त्याच्यानंतर बिल्ड तयार केलं नंतर हे बाकी हेल्पिंग फाईल्स आहेत. नंतर इथं तुम्ही बघाल स्टार्टिंग टॉमकॅट प्रोसेस वेटिंग फॉर टॉमकॅट आणि इथं टॉमकॅट सर्व्हर स्टार्ट झाला. टॉमकॅट सर्व्हर वर काय दिसतंय इकडे दिसेल तुम्हाला आणि टॉमकॅट सर्व्हर वर रिक्वेस्ट आल्यानंतर जो लॉग होता तो तुम्हाला ह्या फाईल मध्ये दिसेल. इथं तीन तीन टॅब ओपन आहेत. त्याच्यानंतर टॉमकॅट सर्व्हर चालू झाला डिप्लॉयमेंट इज इन प्रोसेस म्हणजे काय केलं आत्ताचा जो आपण प्रोजेक्ट लिहिणार आहे त्याची बिल्ड बनवली. बिल्ड बनवली म्हणजे त्याला कंपाईल केलं आणि त्याचे ज्या ज्या फाईल त्या त्या फोल्डर मध्ये नेले हे बिल्ड झालं. बिल्ड प्रोसेस डिप्लॉय कॉन्फिग म्हणजे डिप्लॉय केलं. ओके डिप्लॉयमेंट ऍप्लिकेशन ऑफ कॉन्टेक्स्ट पाथ माय वेब कॉन्टेक्स्ट पाथ मी तुम्हाला सांगितलेला तो आहे माय वेब. आता त्याच्यानंतर मग ऍटोमॅटिकली त्यांनीच ब्राउझर चालू केला. ब्राउझर ओपन केला आणि ब्राउझर मध्ये माय वेब मधून एचटीएमएल फाईल हा ही रिक्वेस्ट दिली. मग तुम्ही ब्राउझर मध्ये बघू शकता एचटीटीपी लोकल होस्ट 8084 माय वेब एचटीएमएल इंडेक्स एचटीएमएल आणि मग तिथे हे आउटपुट येते टू डू एक्सएमएल टू डू कंटेंट. आता इथं तेच कोड होता. लेट मी चेंज H1 वेलकम टू वेब ऍप्लिकेशन. सॉरी सेव्ह करतो. सेव्ह केलं की ऑटोमॅटिकली ते चेंज करेल. When I will refresh, I will get this content. तर हे सिम्पली वेब ऍप्लिकेशन कसं रन होतं दॅट इज आय हॅव शोन. हे एडिटर असल्यामुळे किती इझी जातं. अदरवाईज तुम्हाला मॅन्युअली टॉमकॅट स्टार्ट करावं लागला असता. त्या टॉमकॅट मध्ये वेब ऍप वेब माय वेब फोल्डर तयार करावा लागला असता. त्याच्यात इंडेक्स डॉट एचटीएमएल टाकावं लागलं असतं आणि मग तुम्हाला लोकल होस्ट वरून त्या टॉमकॅटला रिक्वेस्ट द्यावी लागली असते. तर हे सगळं ऍटोमॅटिक होत आहे पण तुम्हाला मॅन्युअल पण माहिती पाहिजे ऍज अ डेव्हलपर.
ओके इथपर्यंत समजलं का? यस सर. ठीक आहे. आता बघा, बाय डिफॉल्ट हे एचटीएमएल पेज आहे, स्टॅटिक आहे. आता आपल्याला डायनॅमिकली एचटीएमएल पेज तयार करायचं आहे, डायनॅमिकली. आणि ते त्याच्यासाठी जावामध्ये काय वापरतो आपण? सर्वलेट किंवा जेएसपी. तर सर्वलेट काय? व्हॉट इज सर्वलेट? सर्वलेट इज वन जावा प्रोग्राम विच विल डायनॅमिकली क्रिएट अ वेब पेज. म्हणजे तो एचटीएमएल पेज तयार करणार आहे. तर बघा, आता मी एक नवीन सर्वलेट करतो. सर्वलेट कुठं? सोर्स पॅकेज. कारण जावा सर्वलेट म्हणजे जावा प्रोग्राम आहे. राईट क्लिक आणि सर्वलेट. ठीक आहे. हा म्हणतो की सर्वलेटचं नाव काय पाहिजे. सपोज न्यू सर्वलेट नाव ठेवलं कुठल्या प्रोजेक्टमध्ये आणि कुठल्या पॅकेजमध्ये. मी डिफॉल्ट पॅकेजमध्येच ठेवतो. मग त्या नावाची एक जावा फाईल तयार होईल, न्यू सर्वलेट डॉट जावा. नेक्स्ट, ह्याच्यात काही कन्फ्युजन नाहीये बरोबर. क्लासचं नाव काय असेल आणि ते कुठल्या प्रोजेक्ट मध्ये असेल, कुठे असेल. पाथ नेक्स्ट. हा आता बघा, हे काय म्हणताय? कन्फिगर सर्वलेट डिप्लॉयमेंट. म्हणजे काय? रजिस्टर द सर्वलेट विथ द ऍप्लिकेशन बाय गिव्हिंग द सर्वलेट अँड इंटरनल नेम. सर्वलेट नेम, सर्वलेट नेम म्हणजे काय? सर्वलेट हा जावा प्रोग्राम आहे. ज्या वेळेस हा रिस्पॉन्स देणार आहे त्यावेळेस त्या जावा प्रोग्रामचा म्हणजे त्या क्लास फाईल क्लासचा एक ऑब्जेक्ट बनला पाहिजे. मग त्या ऑब्जेक्टचं नाव म्हणजे सर्वलेट नेम. देन स्पेसिफाय पॅटर्न्स दॅट आयडेंटिफाय द यू आर एल्स दॅट इन्वोक द सर्वलेट. म्हणजे हे जे सर्वलेट तयार केलंय ते कुठल्या टाईपच्या यू आर एलला रिस्पॉन्स देणार आहे ती यू आर एल पॅटर्न लिहा. ओके तर बघा, आता इथे add information to deployment descriptor. deployment descriptor म्हणजे कोणती फाईल? deployment descriptor म्हणजे कोणती फाईल? web.xml. ठीक आहे. आता web.xml तयार नव्हती कारण आपण आतापर्यंत एक पण प्रोग्राम जावाचा केला नव्हता. आता ते म्हणते की हे ऍड करायचं, कारण त्याच्याबरोबर वेब ऍड होईल. तर मी ह्या चेकबॉक्सला चेक करतो. क्लास नेम सर्वलेट आहे, सर्वलेट नेम न्यू सर्वलेट म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे. तर ऑब्जेक्ट कळण्यासाठी मी फक्त याला ओबी करतो, सॉरी सुरुवातीला. म्हणजे क्लासचं नाव आणि ऑब्जेक्टचं नाव सेपरेट कळेल. आणि त्याच्यानंतर यू आर एल पॅटर्न म्हणजे कशा टाईपची रिक्वेस्ट आल्यानंतर हा सर्वलेट रिस्पॉन्स देईल ते हे आहे. मी तर जरा चेंज करतो, माय सर्वलेट लिहितो. ठीक आहे, म्हणजे माझी रिक्वेस्ट अशी आली पाहिजे, http:\800 आणि नंतर माय सर्वलेट. हे तीन समजलं का? जावा प्रोग्रामच्या क्लासचं नाव हे आहे, त्याचा ऑब्जेक्ट ज्यावेळेस बनेल त्याचं नाव हे आहे, आणि यू आर एल पॅटर्न माय सर्वलेट आहे. ठीक आहे. हॅलो. यस सर. ओके, आता ही एंट्री ऍटोमॅटिकली web.xml मध्ये टाकली जाईल. तर बघा, आता ही web.xml फाईल तयार झाली. त्याच्यात प्रत्येक सर्वलेट साठी दोन एंट्री असतात, एक सर्वलेट काय आहे आणि सर्वलेट मॅपिंग. मला वाटतं फॉन्ट तुम्हाला वाचता येतोय का? वाढू येतोय सर. ओके, सर्वलेट काय नाव दिलं होतं आपण सर्वलेटला? तो आहे सर्वलेट क्लास न्यू सर्वलेट. त्याचा ज्यावेळेस ऑब्जेक्ट बनेल त्यावेळेस ओबी सर्वलेट. तर सर्वलेट टॅग मध्ये हे दोन सब टॅग आहेत, त्या क्लासचं नाव काय आहे आणि त्याचा ऑब्जेक्ट बनल्यानंतर काय. सर्वलेट क्लास आणि सर्वलेट नेम. जितके सर्वलेट्स तुमच्या वेबसाईट मध्ये असतील तेवढे असे सर्वलेट टॅग्स असतील, आणि प्रत्येक सर्वलेट टॅग मध्ये हे दोन सब टॅग आहेत. कळालं का? सर्वलेटचा टॅग ज्या वेळेस तुम्हाला तो सर्वलेट वापरायला द्यायचा आहे तर तो तुम्हाला रजिस्टर करायचा आहे. रजिस्टर करायचा आहे म्हणजे काय? त्या सर्वलेटची एंट्री web.xml मध्ये करायची आहे. आणि एंट्री कशी करायची आहे? सर्वलेट टॅग न. सर्वलेट टॅग समजला का? कशासाठी वापरायचं आहे? कारण टॉमकॅटला फक्त web.xml माहिती असते, म्हणून तुम्ही 100 जरी सर्वलेट लिहिले आणि web.xml मध्ये त्या सर्वलेटची एंट्री नसेल तर ते सर्वलेट कधीच रन नाही होणार. समजतंय का? यस सर. ओके, बाकीचे झोपलेतच, बाकी काय रिस्पॉन्स देत नाहीत, काय नाही. सेकंड आहे सर्वलेट मॅपिंग. मॅपिंग म्हणजे काय? आत्ताच जे लिहिलेलं सर्वलेट आहे
ते रन होण्यासाठी कोणत्या टाईपची रिक्वेस्ट आली पाहिजे, म्हणजे कोणत्या टाईपचं यु आर एल आलं पाहिजे. तर बघा आता सर्वलेट मॅपिंग मध्ये दोन सब टॅग तुम्हाला दिसतील, सर्वलेट नेम आणि यु आर एल पॅटर्न. सर्वलेट नेम आणि यु आर एल पॅटर्न. यु आर एल पॅटर्न काय दिलाय आता, माय वेब सर्वलेट / माय वेब सर्वलेट. अशा टाईपची रिक्वेस्ट जर आली तर त्याला रिस्पॉन्स कोण देणार आहे, ओबी न्यू सर्वलेट. पण ओबी न्यू सर्वलेट हा ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट कुठल्या क्लासचा आहे हे कसं कळेल, तर सर्वलेट मॅपिंग मधल्या सर्वलेट नेमला सर्वलेटच्या सर्वलेट नेम मध्ये मॅच होईल, इथं इथं मॅच सापडते आणि मग तिथून कळेल की हा ऑब्जेक्ट कुठल्या क्लासचा बनवायचा आहे आणि मग तो क्लास रन होईल आणि मग त्या क्लासमध्ये जे फंक्शन्स असतील ते रन होतील. तर बघा आता न्यू सर्वलेट क्लास इथे तयार झालाय, त्याच्यात काय बघू. बघा रिक्वेस्ट येणार आहे माय सर्वलेट वरून, मग टॉमकॅट जाणार आहे माय वेबच्या वेब डॉट एक्सएमएल मध्ये. वेब डॉट एक्सएमएल मध्ये त्याला सापडेल की हे रिक्वेस्ट साठी हा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट कुठल्या क्लासचा आहे घ्या. मग टॉमकॅट सर्व्हर जाईल त्या क्लासला आणि त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवेल. आता बाय डिफॉल्ट इथं एक पेज तयार झालाय, आपण इथला कोड डिटेल नंतर बघू. ठीक आहे, आता आउटपुट काय येतं ते बघू अगोदर. ठीक आहे, रन कसं करायचं ते आधी चेक करू, देन वी विल गो फॉर. इज इट ओके? मी वेबसाईट रन करून ठेवतो. रन आहे म्हणजे बघा हे पास झालंय, माय वेब रन झालीये आणि इथं बाय डिफॉल्ट इंडेक्स डॉट एचटीएमएल पेज रन होत आहे. ठीक आहे, मी जरा क्रोम मध्ये घेतो, विल गो इन क्रोम. ठीक आहे, आता मला कोणतं पेज पाहिजे, हे बाय डिफॉल्ट होतं इंडेक्स डॉट एचटीएमएल, तुम्ही टाईप करून पण बघू शकता. इंडेक्स, सॉरी, ओके, हे इंडेक्सेस बाय डिफॉल्ट का होतं, तर सॉरी वी आर इन एडमिन्स वेब डॉट एक्सेल मध्ये. ओके ओके, जर काहीच मेन्शन केलं नसेल तर बाय डिफॉल्ट इंडेक्स डॉट एचटीएमएल पेज घेईल. फाईन, आता मला इंडेक्स डॉट एचटीएमएल नको आहे, आपल्याला काय रन करायचंय, माय सर्वलेट. म्हणून मला ही यु आर एल द्यावी लागेल, माय सर्वलेट. बघा माय वेब मधून काय पाहिजे, माय वेब / माय सर्वलेट, एंटर. आणि आता बघा हा काय आला, सर्वलेट न्यू सर्वलेट ऍट माय वेब, हे कुठून आलाय, तर हा जो न्यू सर्वलेट नावाचा क्लास आहे त्याच्यात लिहिलंय सर्वलेट न्यू सर्वलेट ऍट आणि रिक्वेस्ट डॉट गेट कंटेक्स्ट पाथ. तर तुम्ही जर पाहिलं ह्या सर्वलेट मध्ये कोड काय, तर पूर्ण एचटीएमएल पेज तयार केलंय, एचटीएमएल हेड, टायटल हेड, बॉडी, समजते का, एचटीएमएल पेज तयार केलंय. म्हणजे हे एचटीएमएल पेज कधी तयार होत आहे, डायनामिकली ज्यावेळेस आपण ते रिक्वेस्ट करतोय त्यावेळेस, आणि मग ते आउटपुट देते सर्वलेट सर्वलेट ऍट आणि हे कॉन्टेक्स्ट पाथ माय वेब आहे कारण दिस इज द पाथ. आयडिया आली का तुम्हाला सर्वलेटची, सर्वलेटचा युज काय, डायनामिकली वेब पेज तयार करायला. आणि ते वेब पेज बघा इथे तयार केलंय आणि ते तिथे डिस्प्ले होते. सपोज मी आता अजून आता ऍड केलं, एक मला अजून एक लाईन ऍड करायची, तर आय कॅन गो फॉर आउट, सॉरी आउट डॉट प्रिंटलन, सपोज माय लाईन, because I have made a mistake. Same you couldn't expect, okay. Check करो ता, मैं परत ही request पाठो तो, so this is my line. ये pure HTML tag असना रहे, suppose मी इथ लिला की paragraph tag पाईजे, त्याची style पाईजे, कलर ब्लू, आणि माय लाईन एंड ऑफ द पॅरेग्राफ, सॉरी
ओके डबल कोट इथं संपतोय सो आय कांट यूज डबल कोट कारण आपल्याला हे पूर्ण स्ट्रिंग डबल कोट युज करायचे सर आय विल गो फॉर द सिंगल लाईन फाईन तर इथे मी परत एक एचटीएमएल चा पॅरेग्राफ टॅग टाकला नवीन आणि त्याला स्टाईल सेट करून तो टॅग सेव्ह केला लेट चेक व्हॉट इज द आउटपुट आता हा माय लाईन ब्लॅक आहे नाव इट विल बिगन ब्लू समजतंय का डायनामिकली आपण एचटीएमएल क्रिएट करू शकतो मग त्यात स्टाईल देऊ शकतो सगळ्या गोष्टी डायनामिकली करू शकतो सर्व रेट वापरून गिव्ह मी रिस्पॉन्स येस येस सर ग्रेट हे जसं सर्वलेट आहे तसंच जेएसपी पण वापरू शकतो म्हणजे इथं वेब पेजेस मध्ये न्यू जेएसपी ओके आय तेच नेम ठेवतो मी न्यू जेएसपी जेएसपी पण काय आहे जेएसपी म्हणजे एचटीएमएल टॅग प्लस जेएसपी चे स्पेशल टॅग आता प्रॉब्लेम काय बघा सर्वलेट बरोबर सर्वलेट मध्ये एचटीएमएल लिहिण्यासाठी आउट डॉट प्रिंट एलन करावं लागतं हेड लिहिण्यासाठी करावं लागतंय टायटल लिहिण्यासाठी करावं लागतंय हे ऍक्च्युली छोटं होतं किती 5-6 लाईन आहेत एचटीएमएलच्या पण सपोज तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये एचटीएमएलच्या 100 लाईन आहेत मग त्यावेळेस हे लिहिणं किती इझी जाईल कोणतं प्रेफर कराल तुम्ही आउट डॉट प्रिंट एलन आणि अशा 100 लाईन लिहिणं प्रेफर कराल की डायरेक्ट त्या एचटीएमएलच्या लाईन लिहिणं प्रेफर कराल ऍज अ डेव्हलपर विथ डायरेक्ट करेक्ट तर सर्वलेटचा इश्यू काय आहे सर्वलेटचा प्रॉब्लेम काय सर्वलेट मधून तुम्ही डेटाबेस कनेक्टिव्हिटी करू शकता बिझनेस लॉजिक लिहू शकता दॅट इज गुड पण सर्वलेट मधून एचटीएमएल पेज राईट करणं इज अ हेक्टिक टास्क करेक्ट मग आपल्याला आता इथं काय होतंय बघा सर्वलेट म्हणजे काय एचटीएमएलचा कोड आपण जावाच्या प्रोग्राम मध्ये लिहितो ऍग्री सर्वलेट म्हणजे काय करतोय एचटीएमएलचा कोड जावा प्रोग्राम मध्ये लिहितोय बरोबर का येस सर मग ज्यावेळेस तुमचा एचटीएमएल कोड कॉम्प्लेक्स असेल त्यावेळेस तो जावाच्या असा लिहिणं खूप डिफिकल्ट आहे मग आपण हे करू शकतो का की फक्त जे डेटाबेस कम्युनिकेशन आहे कॅल्क्युलेशन आहे बिझनेस लॉजिक आहे ते फक्त सर्वलेटनं करायचं पण जे प्रेझेंटेशन बनवायचंय म्हणजे जे एचटीएमएल बनवायचंय जे स्टाईल बनवायची आहे ते मात्र जावा प्रोग्राम मध्ये न ठेवता ते एका वेगळ्या प्रोग्राम मध्ये की जिथं मला असं आउट डॉट प्रिंट एलन हे नाही मी डायरेक्ट एचटीएमएल लिहू शकतो त्यावेळेस देअर इज द ऑप्शन इज अ जेएसपी आता जेएसपी काय आहे जेएसपी इज अ टेक्नॉलॉजी जेएसपी इज नॉट अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज मी रिपीट करतो जेएसपी प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाही जसं सर्वलेट इज अ जावा प्रोग्राम तसं जेएसपी प्रोग्राम नाहीये जेएसपी वन टेक्नॉलॉजी जेएसपी म्हणजे तुम्हाला एचटीएमएल टॅग प्लस जेएसपी चे टॅग वापरता येतील आणि जेएसपी चे टॅग मध्ये काय आहे जसं आपल्याला प्रॉब्लेम होता आता की तुम्ही जावा प्रोग्राम मध्ये एचटीएमएल लिहिताय दॅट इज अ कॉम्प्लेक्स टास्क तर आता त्याच्या रिव्हर्स आहे मला डायनामिक तर पाहिजे म्हणजे फक्तच एचटीएमएल नको आहे मग एचटीएमएल प्लस लॉजिक पाहिजे ते लॉजिक मला जावातून वापरायचं आहे तर एचटीएमएलच्या फाईल मध्ये जावाचा कोड लिहू शकतो जेएसपी वापरून सर्वलेटच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे सर्वलेट मीन्स एचटीएमएल इनसाइड जावा आता मी म्हणतोय जावा इनसाइड एचटीएमएल दॅट इज द जेएसपी समजतंय का जावा इनसाइड एचटीएमएल दॅट इज द जेएसपी तर ते कसं करू शकतो बघा सपोज मला एक टेबल लिहायचा आहे टेबल ड्रॉ करायचा आहे आणि मला माहित नाही की त्याचे रो किती आहेत जसं आपण इनबॉक्स इनबॉक्स मध्ये मला 3 मेल असतील 10 मेल असतील तुमच्या 100 मेल असतील तर हे मला फिक्स आधीच माहित नाहीये तर टेबलचे रो मला डायनामिक ठेवायचे जेवढे मेल आले असतील तेवढे डिस्प्ले करायचे लक्षात येते का युज केस मला काय करायचं लक्षात येते का हॅलो मला माहिती नाहीये की रो किती असतील मला माहिती नाहीये रो किती असतील ते एका व्हेरिएबल वर असेल सपोज मी आता टेबल लिहितो बॉर्डर इक्वल टू 1 त्याच्यात रो असणार आहे त्याच्यात कॉलम आहे सपोज मला असं लिहायचंय
नंबर टेबल लिया है जी, और असा एक टेबल लिया है कि एक नंबर दिला तो त्याचा स्क्वेअर दुसर कॉलम मध्ये डिस्प्ले झाला पाहिजे। तर हे मला काय करावे लागेल, पहिल्या रोला एक एक चा स्क्वेअर एक, नंतर दुसऱ्या रोला दोन चा स्क्वेअर चार। ठीक आहे, आपण एवढं ऍप्लिकेशन रन करू आधी। ही जेएसपी फाईल म्हणजेच परत जेएसपी म्हणजे एचटीएमएल प्लस सीएसएस आहे। तर आलं वन चा स्क्वेअर वन, टू चा स्क्वेअर फोर। येस हॅलो, अरे रिस्पॉन्स द्या, दहा नंतर गायब झाले नाही ना। ओके, तर आता किती पर्यंत द्यायचे तितक्या पर्यंत हार्ड कोड मला करावा लागेल, इथं मला तेवढे रो लिहावे लागतील। ह्याला जर मी डायनॅमिक बनवलं, ह्याला जर मी डायनॅमिक बनवलं म्हणजे मी एक व्हेरिएबलला व्हॅल्यू सेट करेल त्याच्याप्रमाणे ह्या व्हॅल्यू चेंज व्हायला पाहिजेत, तर त्यावेळेस फक्त एचटीएमएल चालणार नाही, त्याच्याबरोबर मला प्रोग्रॅमिंग पाहिजे आणि ते प्रोग्रॅमिंग मी जेएसपी ने वापरू शकतो। जसं आता एचटीएमएलचा टॅग आहे तसा आता मी एक जेएसपीचा टॅग लिहिणार आहे, लेस दॅन परसेंट एक्सक्लेमेटरी मार्क इंटीजर एनयूएम घेतो नंबर। आता ह्याची व्हॅल्यू मी जी सेट करेल, सपोज मी 10 सेट केली एंड ऑफ द जेएसपी टॅग। ओके, हा काय करणार आहे, एक नवीन व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे नंबर इक्वल टू 10। हा व्हेरिएबल मला वापरायचा आहे ह्या लूपला रिपीट करण्यासाठी। आता बघा, मला रो रिपीट करायचे, मी रो एकच लिहिल। त्याच्यानंतर इथं काय पाहिजे, बघा एक लूप लागणार आहे, बरोबर लूप लागणार आहे म्हणजे 10 वेळा हे रो रिपीट होईल। तर लूप लिहिण्यासाठी मला जावाचा कोड लिहावा लागेल आणि ओनली टेबल लिहिण्यासाठी हे टेबलचे रोचे टॅग आहेत, बरोबर। तर मी कॉम्बिनेशन करणार आहे, लेस दॅन परसेंट, मी सांगतो नंतर की हे टॅग्स काय काय आहेत, अगोदर तुम्हाला एक्झाम्पल करून दाखवतो म्हणजे तुम्हाला युज कळेल। फॉर इंटीजर आय इक्वल टू 0, आय इज लेस दॅन नम, जो काय नंबर दिल तोपर्यंत, लेस दॅन इक्वल टू करू त्या नंबर पर्यंत, अँड आय प्लस प्लस, हा एक फॉर लूप आहे, त्याचं ओपनिंग ब्रॅकेट आहे। आता मी टॅग इथे संपवतो, त्याच्यानंतर हा एक रो ज्यावेळेस संपेल त्यावेळेस मला ते लूप सेव्ह करायचं आहे, त्या लूपचा क्लोजिंग ब्रॅकेट। म्हणजे बघा, आता हा रो ऍक्च्युली हे टेबल खूप डिस्टर्बन्स येतो ना, आता सर व्हॉइस क्लिअर येत नाही। आय थिंक वी हॅव टू स्टॉप नाऊ बिकॉज माझ्या घराच्या खाली एक काम चालू आहे। सर आवाज कमी येतोय तुमचा। हा हा, अरे घराच्या खाली एक काम चालू आहे,